नकली शिवसेना बोलून बाळासाहेबांचा अपमान केला, पाठीत वार केला तर वाघनखं दाखवणार. उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला. मावळमध्ये उमेदवारीच्या संदर्भात कोणतीही फिक्सिंग होणार नाही, श्रीरंग बारणेंनाच निवडून देण्याचं अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. मुरलीधर मोहोळांच्या संपत्तीमध्ये 400% वाढ तर 7 वर्षात संपत्ती 5 कोटींवरून तब्बल 24 कोटींवर. निवडणुकीच्या शपथपत्रातून धक्कादायक माहिती समोर. 17 मे रोजी शिवतीर्थावर मोदी आणि राज ठाकरेंची होणार समारोपाची सभा, तर मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच येणार एकाच व्यासपीठावर. महायुतीची सभा गेम चेंजर ठरण्याची चर्चा. श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय माझा बाप गद्दा, प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेमुळं राजकीय वातावरण तापलं. जालन्यात रावसाहेब दानवेंना धक्का, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कल्याण काळेंना जाहीर पाठिंबा. नवनीत राणा आणि ओबीसींमध्ये जुंपली, 15 मिनिटं नाही 1 तास घ्या, काय कराल ते आम्हाला बघायचंय. असदुद्दीन ओबीसींचा नवनीत राणा यांच्यावर पलटवार. रवींद्र धंगेकरांच्या विरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार, धंगेकरांनी घड्याळाचा फोटो वापरल्याचा आरोप, शिवाजीराव गर्जे यांनी दाखल केली तक्रार. नाशिकमध्ये हेमंत गोडसे आणि शांतिगिरी महाराज प्रचाराच्या दरम्यान आमने सामने, कार्यकर्त्यांची एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी, मात्र गोडसेंनी घेतलं शांतिगिरी महाराजांचं दर्शन आणि आशीर्वाद. सुरेश जैन यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा. सुरेश जैन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार, राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. राज्यात अवकाळी पावसाचं थैमान, पिकांचं मोठं नुकसान, तर अवकाळीमुळं बळीराजा संकटात. सतरा तारखेला होणाऱ्या मनसेच्या सभेचा टीझर लॉन्च, सभेला महायुतीमधील सर्व प्रमुख पक्षातील नेते राहणार उपस्थित. राज ठाकरे यांची उद्या पुण्यामध्ये सभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची दुसरी सभा. राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेला काँग्रेसचा विरोध, सारसबाग रस्त्यावर होणाऱ्या सभेला विरोध, तर राज ठाकरेंच्या सभेची जागा बदलण्याची काँग्रेसची मागणी. संजय राऊत उद्या नाशिकच्या दौऱ्यावर, राजाभाऊ वाजेंसाठी राऊतांची जाहीर सभा. जालना निवडणुकीची प्रशासनाकडून जय्यत तयारी, 13 मेला होणार मतदान. उजनी धरण पाणलोट क्षेत्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर, महाराष्ट्राच्या दुसऱ्या मोठ्या धरणाच्या कुशीतच दुष्काळाचं सामना. वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, पावसामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा, तर अवकाळी पावसानं उन्हाळी पिकांचं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.